हे बघा, आज कोकणात एक मोठी दुर्घटना घडलेली आहे. दरवर्षी पावसाळा आला की कोकणात अशा दुर्घटना घडतायत, कारण कसं बघताय सगळ्यांना? एकतर जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे, त्याच्यामध्ये जे लोक आपल्याला सोडून गेले त्यांना आपण आदरांजली वाहतोच आहे, पण जे कुणी अडकला असेल त्यांना लवकरात लवकर आपल्याला कसं काढता येईल यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावे. सरकारकडनं सुद्धा आत्ता ते प्रयत्न केले जात आहेत, पण हे करत असताना जर आपण बघितलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये पुढे कुठे घटना होऊ नये याची पण दक्षता आपल्या सर्वांना घ्यावी लागेल. तर लँडस्लाईड ॲटलास ऑफ इंडिया असा एक इस्रोली रिपोर्ट हा फेब्रुवारी महिन्यामध्ये काढला होता, आणि त्याच्यामध्ये या देशातले 100 आसपास 110 का 150 जे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये लँडस्लाईड होऊ शकतात याचा एक अभ्यास हा केंद्र सरकारला इस्रोली दिलेला आहे, आणि त्याची एक कॉपी राज्य सरकारला सुद्धा आली असावी. आता राज्य सरकारने या ॲटलासवर याच्यावर अभ्यास केला आहे का हे आपल्याला बघावं लागेल. रायगडमध्ये जी घटना घडली तो जिल्हा या देशामध्ये 650 जिल्ह्यांपैकी 100व्या नंबरला आहे, त्यामुळे ही घटना घडली दुर्दैव आहे, पण याच्यापुढे कुठली घटना घडू नये याची दक्षतासुद्धा सरकारने घेण्याची जरूरत आहे. जे काय राजकारण चाललं आहे ते बाजूला ठेवून असे जे रिपोर्ट असतात ज्याच्यामुळे उद्या जाऊन काय अडचणी येऊ शकतात त्याचा अभ्यास करून अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यावर काम करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्याचबरोबर 2019 आपल्याला घटना माहिती आहे, 2021 ही घटना माहिती आहे, पण हे असताना NDRF बरोबर बसून SDRF बरोबर बसून ज्या पद्धतीच्या बैठका व्हायला पाहिजे होत्या की समजा पाऊस आला तर काय करता येईल, काय करावं लागेल, अशा बैठका आत्ता या सरकारच्या मदतीने झालेल्या नाहीत. त्यामुळे अचानक कुठेतरी पाऊस झाल्यानंतर जे काही गोंधळ उडतो आणि त्या गोंधळामध्ये जो काही वेळ जातो त्याच्यामुळे काही लोकांना अडचणी येऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठंतरी कमी झाल्या पाहिजेल आणि योग्य असं नियोजन झालं पाहिजे असं आम्हा सर्वांना त्या ठिकाणी वाटतं. गेल्या अनेक वर्षापासून अशा दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत, परंतु उपाययोजना ठोस होताना दिसत नाही, करणं गरजेचं आहे काय? आता याच्यावर खरंच जो काही अभ्यास कोणी केलेला असतो त्याच्यावर काम करण्याची जरूरत आहे. पाटण तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 30-40 वर्षापूर्वी एक सर्वे केला गेला होता लँडस्लाईडच्या बाबतीत, 100 ठिकाणं काढली होती जी धोकादायक आहे, पण 2 वर्षापूर्वी तिथं जी लँडस्लाईड झाली ते 100 ठिकाणं सोडून दुसऱ्या गावांमध्ये त्या लँडस्लाईड झाल्या. मग तो जो रिपोर्ट असतो तो अभ्यास करावा लागतो, त्यानंतर सातत्याने सर्वे करावे लागतात, आणि अशा घटना घडू नये याच्या जी दक्षतासुद्धा घ्यावी लागते. आणि जे काय गावं असतात त्याच्या आसपास कुठल्या बिल्डरली खोदकाम केलं आहे का, त्याच्यामुळे कुठंतरी जमीन वीक झाली आहे का, आणि मग पाऊस आल्यानंतर ती वीक झालेली जमीन कुठे ढासळू शकते का याचासुद्धा कुठं ना कुठंतरी अभ्यास केला पाहिजे. आणि अशा पद्धतीचं खोदकाम जर कुठं चालू असेल तेसुद्धा थांबवण्याची जरूरत तिथं आहे, पण जीवाशी खेळणं आणि तेसुद्धा सामान्य लोकांच्या जीवाशी खेळणं हे दुर्लक्ष केल्यानंतर होत असतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने दुर्लक्ष न करता दीर्घकालीन धोरण हे करण्याची जरूरत आहे, आणि हे करत असताना फक्त सत्तेत असणारी लोक नसून तिथं विरोधात एखादा आमदार असला नाहीतर एखादा अनुभवी विरोधात असणारा एखादा माजी मंत्री असेल त्यांनासुद्धा विश्वासात घेऊन योग्य असं नियोजन हे करावं लागेल, चर्चा करावी लागेल, पण चर्चा तर झाली पाहिजे आणि ती व्हावी अशी अपेक्षा आम्ही सर्वजण करतो. 4,500 तलाठी पदांसाठी 11,00,000 अर्ज आलेले आहेत, कसे काय पाहिजे? 4,600 पदासाठी 11,50,000 हे अर्ज आलेले आहेत. त्या अर्जामध्ये काही क्षेत्रातले सुद्धा आहेत असं कळतं, इंजिनिअरिंग क्षेत्रातले आहेत, काही आर्ट्स कॉमर्स असेही आहेत. आता हा जर रेशो आपण बघितला अतिशय चुकीचा रेशो आहे. शेवटी संधी दिली बाहेर देत असताना ॲप्लिकेशन करण्याची एक संविधानिक जबाबदारी सगळ्यांचीच असते, पण हा जो रेशो आहे 4,500 जागेसाठी 11,50,000 हा अतिशय घातक असा सर्वे आहे. त्यामुळे या 4,500 पदं भरल्यानंतर बाकीच्या 11,50,000 लोक मुलांनी काय करायचं असा प्रश्न खरं तर आपल्याला पडतो. तुम्ही जर बघितलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये संधी मिळत नसल्यामुळे अशा पद्धतीने शासकीय नोकऱ्यांचा प्रयत्न हे सर्व युवा वर्ग करतात. त्यामुळे याचं नियोजन करत असताना या ज्या 2,00,000 भरती शासकीय करायच्या त्या कराच, पण प्रायव्हेटकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही, मोठे प्रोजेक्ट आपल्याकडे येण्याची जरूरत आहे. पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की याच्यामध्ये
ओपन कॅटेगरीतला एखादा मुलगा मुलगी असेल तर त्याला एका पदासाठी 1000 रुपये घेतले जातात आणि रिझर्व कॅटेगरी असेल तर 900 रुपये घेतले जातात। म्हणजे एक तलाठी भरती करण्यासाठी 110 कोटी रुपये हे गोळा केले गेले। आता MPSC कडे जर रेट बघितले तर 300 च्या आसपास असतात, UPSC केंद्र सरकारचा रेट बघितला तो 100 च्या आसपास आहे। आता ह्याच्यामध्ये बॅलन्स शीट आपण MPSC ची बघितली तर कुठेतरी कटाकटीने चालते, म्हणजे 300 रुपयामध्ये सुद्धा जर आपण फॉर्म भरला तरी परवडू शकतं। मग ह्या मोठ्या कंपनीला आपण 1000 रुपये का द्यायचे? एका भरतीसाठी जर 100-150 कोटी रुपये हे सामान्य मुलांचे जात असतील, त्याच्याचबरोबर आता मेडिकल भरती येणार आहे, एका पदासाठी 1000-1000 रुपये घेतले जाणार। मग एका मुलाला 3 पदासाठी ॲप्लिकेशन केलं तर त्याचे 3000 रुपये जाणार। मग अप्रत्यक्षपणे याच्यामध्ये असं आहे का की या जो रेट आहे त्याच्यामध्ये काही लोकांचं कमिशन आहे का? मग अशा युवकांना आपण प्रायव्हेटमध्ये संधी देत नाही, म्हणून आता आपण शासकीय नोकऱ्यांमध्ये हे प्रयत्न करत आहेत। मग असं करत असताना त्यांना उगाचच 1000 रुपये आपण लावायचे का? त्यापेक्षा 100 रुपयामध्ये का करता येणार नाही? उगाच आपण कुठेतरी दुसरीकडे सबसिडी देतो, मग युवांसाठी सबसिडी द्यायला काय हरकत आहे? असे सगळे प्रश्न आज उद्भवत आहेत। कुठेतरी प्रॉफिटिंग, नाही तर प्रॉफिट काही कंपन्याला दिलं जातं आणि त्या प्रॉफिटमध्ये काही लोकांचा हिस्सा आहे का, अशी सुद्धा भीती आमच्यासारख्याला वाटते आणि अशी शंका इथं असणाऱ्या सामान्य मुला मुलींना त्या ठिकाणी वाटते। त्यामुळे 1000 वरनं हे सगळे शुल्क 100 रुपयाला कसे येतील यासाठी या सरकारने प्रयत्न केले पाहिजे। डोंगरी भागासाठी विशेष निधीची तरतूद करणे गरजेचं आहे। वारंवार ज्यावेळेस लोकप्रतिनिधी मंत्र्यांकडे याबाबत निधीची मागणी करतात मात्र हा ताकडता घेतला जातो, मात्र तेच लोकप्रतिनिधी अशा दुर्घटना झाल्यानंतर पहिल्या सुरू स्पॉटवर जातात, कसं बघता? तर बघा, डोंगरी भागामध्ये जो निधी दिला जातो त्याचं योग्य असं नियोजन करण्याची जरूरत आहे। रोडसाठी किती देण्यात यावा, त्याच्याचबरोबर एक तर सर्वे करणे फार महत्त्वाचे आहे आणि जे केंद्राने सर्वे केले त्याचा अभ्यास करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। आणि मग तो अभ्यास करून अशा लँडस्लाईड होऊ नये त्यासाठी डोंगरी भागाचा निधी न वापरता त्याला वेगळा स्पेशल निधी द्यावा। आणि जो डोंगरी भागाचा निधी आहे, कुठेतरी पायवाट करणं असेल, कुठेतरी पाणंद रस्ते असतील, कुठेतरी रस्ते असतील, नाही इतर इन्फ्रास्ट्रक्चर असेल, याचं एक नियोजन करावं। त्यामुळे डोंगरी भागामध्ये छोट्या वस्त्या असतात, त्या आडबाजूला असतात, एखादी घटना घडली तर तिथं गाडी ॲम्ब्युलन्ससुद्धा जाऊ शकत नाही। त्यामुळे अशा वेगळ्या पद्धतीचं नियोजन करावं, एक मोठं अशा घटना घडू नये म्हणून, आणि दुसरं ज्या छोट्या पण महत्त्वाचे काही आपले जरुरीती असतात जसं रोड, मेडिकल फॅसिलिटीज, लाईट वगैरे, याच्यासाठी वेगळा निधी एक करण्यात यावा। त्याच्याचबरोबर वादळ हे कोकण भागामध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे, लाईट पडते, लाईट तुटते, त्याला वेगळा खर्च होत असतो, त्याच्यासाठी सुद्धा त्याचा अभ्यास करून वादळ जिथं सातत्याने येतं तिथं वेगळा एक नियोजन करून निधी कशा पद्धतीने वापरला गेला पाहिजे याचं सुद्धा प्रॉपर प्लॅनिंग होण्याची जरूरत आहे। हिंदी में जाना चाहेंगे जो ड्रगच्या बाबतीतली लक्षवेधी मी असेल आणि माझ्याबरोबर नंतर अनेक आमदारांनी त्याच्यावर काही मुद्दे मांडले, ज्याच्यावर होम मिनिस्टर साहेबांनी उत्तरही दिलं। ते बोलत असताना काही असे ड्रग्ज आहेत ते अतिशय घातक आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात आपल्या या राज्यामध्ये मिळत आहेत। खरं तर लक्षवेधी पुण्याची होती, पण ड्रग्ज आणि अंमली पदार्थाची परिस्थिती ही फक्त पुण्यापुरती नसून ही अख्खी राज्यामध्ये आहे, ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढलेली आहे। त्याच्यात वेगळ्या ड्रग्जमध्ये काही सहजपणे गोष्टी ज्या मिळतात, ज्याच्यामध्ये कफ सिरप असेल, जे व्हाईटनर असतात, अशा काही गोष्टी असतात। आता कफ सिरप ह्याच्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की त्याच्यात प्रिस्क्रिप्शन देणं फार महत्त्वाचं आहे की लोक उगाच जातात, घेतात आणि त्याचा चुकीचा वापर केला जातो। त्यामुळे प्रिस्क्रिप्शनवर एक कंट्रोल आपल्याला कसा करता येईल आणि ज्या कंपनीज त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करतात त्याचं स्टॉक, अशा सगळ्याचा अभ्यास केला जाईल असं सरकारचं मत आहे। याच्याचबरोबर या विभागामध्ये भरती व्हावी, इन्फ्रास्ट्रक्चर वाढावं असं पण आम्ही विनंती केली होती। रायगड में जो घटना घडी अतिशय दुर्दैवी घटना आहे, वहां पे हम में से बहुत जन गुजर गए, उनको आदरांजलि हम देते हैं और बहुत जन वहां पे
अभी तक अटके पड़े हैं उनको निकालने की कोशिश वहाँ पे अधिकारी और सबजन कर रहे हैं। ये जब हो रहा था तब फेब्रुवरी में अगर आप देखें तो इसरो का एक रिपोर्ट इंडिया का कि डिस्ट्रिक्ट में अलग है डिस्ट्रिक्ट देश के जो अलग अलग डिस्ट्रिक्ट से जहाँ पे लैंडस्लाइड हो सकते हैं उसका एक रिसर्च रिपोर्ट इसरो ने बनाया है, वो केंद्र सरकार को दिया गया है, राज्य सरकार को भी दिया होगा, लेकिन उसके बारे में कोई रिसर्च राज्य सरकार ने किया है कि वो देखना पड़ेगा। तो ये जो घटना कल घड़ी सिर्फ उस दिन जब घटते वहाँ पे चर्चा होने के बजाय वो घड़ने नहीं चाहिए, इसीलिए इसके लिए हमको क्या कर सकते हैं इसके बारे में हम सबको सोचना पड़ेगा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।